येथे तयार केलेल्या अँटी कोविड सिरम जनतेस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू. खासदार धैर्यशील माने. शिराळा MIDC कंपनीने तयार केलेल्या अँटी कोविड सिरम नावाचे इंजेक्शन लवकरच सर्वसामान्य जनतेस उपलब्ध करून देणे संदर्भात केंद्र व राज्य सरकारला पाठपुरावा करत असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना शिराळा MIDC आयसेरा कंपनीने तयार केलेल्या अँटी कोविड सिरम नावाचे इंजेक्शन प्रभावी ठरेल व 2 डोस घेतल्यानंतर रुग्ण बरा होईल याकरता आयसेर कंपनीस मान्यता मिळणे संदर्भात पाठपुरावा करत असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. यावेळी आयसेरा कंपनीचे संचालक प्रताप देशमुख, दिलीप कुलकर्णी, नंदकुमार कदम, धैर्यशील यादव, विनायक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. रिपोर्टर डॉक्टर अनिल खोत सोबत विशेष प्रतिनिधी रमेश गिरी. आणि त्या माहितीच्या आधारावरती आयसेरा कंपनीने अँटीबॉडीज डेव्हलप करण्याच्या ऑर्समध्ये शिवजणूशी उचललं आणि ते सक्सेसफुली आम्ही 4 महिन्यामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर ज्या अँटीबॉडी तयार झाल्या त्याच्या वेगवेगळ्या स्टेपमध्ये प्री क्लिनिकल असेसमेंट जे म्हणतो किंवा इफिकसी स्टडीज म्हणतो इन विट्रो, जे व्हायरस ते किती पोटेंटली न्यूट्रलाइज करत आहे याचा स्टडी करण्यात आला. आणि प्रीमियम सिरम आणि वॅक्सिन जी कंपनी आहे त्यांनी तिथून पुढे त्याचं बॉटलिंगचं काम जे असेल किंवा त्याचं प्युरिफिकेशनचं काम आहे त्याची जबाबदारी घेतली. आणि या तिघही सशक्त पार्टनरच्या एका जॉईंट कोलॅबोरेशनमुळे हे फार चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट तयार झालेलं आहे. त्याचे अॅनिमल स्टडीजमधले आणि इनविट्रो स्टडीजमधले रिझल्ट फार उत्साही आहेत. त्याचबरोबर सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने आम्ही या अशा प्रकारच्या अँटीबॉडीजचं मल्टिपल आता जे आपण स्ट्रेन म्हणतोय जे येत आहेत नवीन कोविडचे त्याच्यावरती असणारा इफेक्ट देखील बघितलेला आहे बाहेरच्या देशांमध्ये आणि तो देखील फार उत्साह वाढवणारा असा आहे. आपलं हे प्रोडक्ट आहे ते 4 ते 5 वेगवेगळ्या स्ट्रेन ज्या आता घातक अशा म्हणून ज्या घोषित केलेल्या आहेत WHO ने त्या सगळ्यांवरती हे गुणकारी आहे, त्याचा इफेक्ट इक्वल आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सध्या आपण एक एक स्टेप पार करून जे रेग्युलेटरीचे टप्पे पार करत आपण आता क्लिनिकल ट्रायलसाठी जे सक्सेसफुल ॲप्लिकेशन केलं आहे त्याच्यामध्ये देखील आम्हाला DCGI कडनं ICR खूप चांगला गायडन्स मिळतोय. हे प्रोडक्ट आणखीन चांगल्या कशाप्रकारे लोकांपर्यंत येण्यासाठी काय करता येईल त्यानुसार त्यांचाही आमच्याशी फार चांगला गायडन्स त्यांचा घेऊन आम्ही आता पुढच्या स्टेपकडे जातोय. आणि लवकरच त्यांच्याकडनं आम्हाला क्लिनिकल ट्रायलची ह्युमनमध्ये परमिशन मिळेल. ती मिळाली असता आपण ह्याची एफिकसी लवकरच प्रूव्ह करू आणि हे ड्रग किंवा हे जे थेरपेटिक अँटीबॉडी आहे अँटीसिरा आहे तो लोकांच्या पर्यंत पोहोचू अशी मला आशा वाटते. दादाप्रमाणे आपल्यासोबत आहेत दादा आयसेरा कंपनीने आता ड्रग्स बाजारामध्ये उपचार हे लवकरात लवकर बाजारामध्ये यावं कोविडच्या रुग्णांना मिळावं यासाठी आपण महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला आपण काय पाठपुरावा करतो? मी ऑलरेडी पाठपुरावा सुरू केलेला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर राज्य शासनाला माझा पत्र व्यवहार झाला आहे. केंद्र शासनाला सर्वांनी पंतप्रधान महोदयांच्यापासून ते आरोग्यमंत्र्यांच्यापर्यंत माझा पत्र व्यवहार त्याच्यातला या ठिकाणी झालेला आहे. आणि लवकर लवकर या ICMR ची टीम इथंपर्यंत यावी, यांच्या स्टडीचे माहिती त्या ठिकाणी घ्यावी आणि क्लिनिकल ट्रायलला जर परवानगी मिळाली तर निश्चितपणे माणसावर त्याच्यावर होणारे उपचार याचे काय या ठिकाणी परिणाम होऊ शकतात याचा एकदा शाश्वत रिपोर्ट तयार झाला तर कदाचित शिराळकरांच्या न तयार झालेलं औषध हे जगासाठीचं या ठिकाणी नवसंजीवनी त्या ठिकाणी ठरू शकेल. आणि हे भूषण आहे, मी निश्चितपणे इथला लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून याच्यासाठी 100% प्रयत्न करतोय की ह्या झालेल्या औषधाची क्लिनिकल ट्रायल त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावी आणि मग हे बाजारपेठेमध्ये सामान्य माणसाच्या उपचारासाठी उपलब्ध व्हावं. सामान्य माणसाच्या उपचारासाठी हे लवकरात उपलब्ध होईल असं धैर्यशील माने यांनी सांगितलं. सहसंपादक अमर सूर्यवंशी यांच्यासोबत मी रमेश गिरी, 12/24 अपडेट न्यूज, शिराळा.